शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव आणि शेतीला पाणी मिळालं पाहिजे. पाणी आणि शेतीमालाला जर हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांचं कायमचं प्रश्न मिटू शकतात. या गोष्टी सरकारने घडवून आणल्या तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही अशी प्रतिक्रिया तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तीव्र दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळग्रस्त तुळजापूर तालुक्यातील 108 गावांना पाणी साठवण करण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटनेकडून मोफत पाण्याची टाकी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ तुळजापूर येथे आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते केदार सौदागर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. साधं आम्ही पाहतो का बागा सुकायला लागल्या, शेतीत आपण पाहतोय का कुठल्या प्रकारचं पीक घेऊ शकत नाही, यावर किमान दुष्काळ निधी म्हणून जे काही आता जे घोषणा केली 5-6 हजाराची हात कमी पडते, सरकारनं निधी वाढवणं फार गरजेचं आहे. कारण जिथे दुष्काळ आहे तिथे आता उद्या काय पेरणी करणार, कशा पद्धतीनं बियाणं विकत घेणार, कसा उदीम आणि ते काय म्हणतो आपले पेरणीसाठी सगळं जे काही असतं कसा करणार हा मोठा प्रश्न आहे. सरकारने इथं पुढाकार घेणं गरजेचं आहे. माझा एक प्रश्न आहे, हा शहर दुष्काळात कधी येत नाही, गाव दुष्काळात का होतो? आणि मग एकाएका शहरामध्ये पिण्याच्या स्विमिंग टँक सारखे एकाएका शहरामध्ये किमान 1000 स्विमिंग टँक रोज पाणी उघडल्या जातं आणि दुसऱ्या इकडे पिण्याचं पाणी सुद्धा निश्चिती येत नाही. ही विषमतेची लढाई खऱ्या अर्थानं संपण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढवतो. कशा पद्धतीने एकंदरीत आता तुम्ही भाजपने म्हणलं की आमदारांची निधी कमी झाला पाहिजे, खासदारांची निधी कमी झाला पाहिजे, या उस्मानाबाद जिल्हा हा आत्मदस्त जिल्हा म्हणून ओळखते, या जिल्ह्यासाठी आपल्याला काय करता येईल? याच्यात सगळ्यात मोठा उपाय आहे का आपण पाहिजे का 4 गोष्टी महत्वाच्या त्या आम्ही नेहमी सांगतो का. एक तर शेतीमालाला भाव पाहिजे आणि शेतीला पाणी पाहिजे. पाणी आणि शेतीमालाला भाव भेटला तर हे प्रश्न कायम चिमटू शकतं. दुसरी गोष्ट आरोग्याची व्यवस्था आणि शिक्षणाची दर्जेदार शिक्षण, ह्या जर इतक्या 4 गोष्टी सरकारनं 70 वर्षात देऊ शकलं ते देण्याचं खऱ्या अर्थानं जर धोरण आखले आणि त्याच्या प्रकारच्या उपाययोजना केल्या तर मला वाटतं ही वेळ आत्महत्येची शेतकऱ्यावर. आपल्या जी संघटनेच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे कार्यरत अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहे, येणाऱ्या विधानसभा या माध्यमातून तुळजापूरमध्ये आपण लढून आहोत. बिलकुल चांगला कार्यकर्ता तयार झाला की कार्यकर्ता तयार होणं गरजेचं आहे. नेता उभा केल्यापेक्षा कार्यकर्ता उभा करण्यात आम्हाला अतिशय आनंद आहे आणि त्याची प्रामाणिकता आणि लोकांबद्दलची निष्ठा हे त्याचं मोजमाप आहे. हे मोजमाप फेल ठरलं तर मग आम्ही निवडणूक लढणार नाही, पण मोजमापात जर तो यशस्वी